दरम्यान वाघनखांवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्यातली सत्यासत्यता काय पाहूया. टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, संबंधित मंत्र्यांनी घ्यावी, आणि याच्यातून आपण जे काही वाघनखं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वाघनखं दिली आहेत. अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे. ही टीका विरोधकच करत आहेत असं नाही, इतिहासकार पण करत आहेत, त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे. विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही आहे, त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे. मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात. आणि या अगोदर 1980 विधानसभेतली चर्चा तुम्ही एकदा जी सागितिक वाचून काढा, तुमच्या लक्षात येईल अतिशय उत्तम चर्चा झाली. अल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वाघनखं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली, ती सातारच्या संग्रहालयात पोचली पण ती मागच्या दाराने. हे वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं. वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणले आहेत वाघनखं. वाघनखं मिळवली नाहीत तर वाघनखं तात्पुरती आणलेली आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.